पनवेल तालुक्यातील चिंद्रण गावात एका घरात घरफोडी करून जवळपास त्र्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीचा माल हस्तगत केला आहे चिंद्रण येथील उदय कडू यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी कोयंडा कोणत्या तरी हत्याराने तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले जवळपास त्र्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती त्या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खेडकर सह पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे पोलीस हवलदार सूर्यवंशी पोलीस नाईक मोकल पोलीस शिपाई भोये खताळ जयदीप पवार सचिन होळकर आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपी उदय कडू याला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट